थर्ड एक्झाम्पल आहे, ह्यामध्ये एलिमेंट्स आहे 5, 4 आणि -3. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3 by 1. देर आर 3 rows and 1 column, ओनली 1 column. देअरफोर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. रिथे आपण आन्सर लिहू, सिन्स देअर इज ओनली 1 column, देअरफोर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स, ऑर इट इज अ कॉलम मॅट्रिक्स, ऑर मॅट्रिक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स. कारण ह्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम आहे आणि 3 rows आहेत. आता हे एक्झाम्पल बघा, 4th, ह्याच्यामध्ये एलिमेंट 9 root 2 -3. इथे 3 rows 3 columns आहेत, रोज नाही, रो फक्त 1 आहे. तर ऑर्डर आहे 1 by 3, म्हणजे 1 row and 3 column. देअरफोर दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. 1 row, इन दिस मॅट्रिक्स देर इज ओनली 1 row, म्हणून या मॅट्रिक्सला काय म्हणणार आपण, रो मॅट्रिक्स. सिन्स देर इज ओनली 1 row इन दिस मॅट्रिक्स, देअरफोर मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स, ऑर इट इज अ रो मॅट्रिक्स. आता 5th एक्झाम्पल आहे, 6, 0, 0, 6. नाव दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स बिकॉज नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम अँड डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड बिलो अँड अबव डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0. डायगोनल एलिमेंट आर सेम, दॅट इज 6 आणि 6. 6, 6 म्हणजे 6, 6 हे डायगोनलवर आहेत आणि नॉन डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते सगळे 0 आहेत. त्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, स्केलर मॅट्रिक्स. वेन देअर आर एलिमेंट्स द सेम एलिमेंट्स ऑन डायगोनल अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0, देन सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. अँड स्केलर मॅट्रिक्स इज ऑलवेज स्क्वेअर मॅट्रिक्स बिकॉज नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स आर सेम. तर डायगोनल कधी आपण ह्या बाजूने धरायचं आहे, 6, 6 हे एलिमेंट्स डायगोनलवर आहेत. सिन्स ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स आर